नमस्कार. सडेतोड नाईक करेवणीत आज आम्ही काही विशेष आणि खाशेल्या मनुष्याची मुलाखत घेतात. आमच्याबरोबर असत भाई रमाकांत बाब खलप. खलप बाब, तुमकां हांव वाढदिवसाची परबी दिता. नमस्कार. नमस्कार. देव बरें करूं. हय, तुमकां तुमी 75 वर्सां जिणेची पुराय केल्या. पुराय केली. हो एक व्हडलो टप्पो म्हणजे तुम्ही आतां भारताच्या स्वातंत्र्याकडे 75 वर्ष झाल्यात. गोंय 60 वर्सां गोंयांत हुपल्यात. एक व्हडलो राजकीय टप्पो तुम्ही. म्हणजे राजकीय वाटचाल 50 वर्षां पूर्ण जातात ह्याच वर्षा. एक्झॅक्टली. सो हे सगळे येदे व्हडले जे पळय कितें तुमचो टप्पो आसा न्ही, ताजे बद्दल आमी सुरवातेक उलोवया. आनीक हे मातशी बरी हार्ट टू हार्ट मुलाखत जावची. तुवें जाणा हांव तुजो एक बरे भशेन स्पश्टपणे उलोवया. आनीक हांवूय तुजे कडेन म्हजे खंयची भावना बरी. आनी तुजे बद्दल एक कौतुकान तुजी राजकीय कारकीर्द पळोवपी माधव गडकरी जेन्ना तुका सामको तोखडायेन तुजे कडेन पळयतालो, तुजे पाठिंबो दितालो, तेन्ना हांव माधव गडकरी एक शिश्य म्हणूनय तुजे बद्दलच्या कारकिर्दी कडेन एक कौतुकान एक लोकतुबायेन पळोवपी जे हांवच न्ही. राजकीय जर विश्लेशक जर कांय काडत न्ही फाटले 15-20 वर्सांतले, तुज्या कारकिर्दे कडेन एक आश्वासक नजरेन पळोवपी लोक आसात. खरें म्हणजे तुमी वार्ताहरांनी संपादकांनी खूब मोठी तोखणाय केली म्हजी. आजचे म्हणजे जे कितें वाटचाल जाल्या तर तुमचो खरें म्हणजे वर्तमान सृश्टीचो गडकरी सारख्या थोर अशा संपादक आणि गोमंतकाचो म्हणतो. गोमंतकाचो खूप मोठा वाटो असा. गोमंतकान जर म्हाका एक वेळ सिंह ही उपाधी जर देऊ ना आणि माझ्या बरोबरच्या बाबूसाहेब सिंहाचा छावा अशा दोन सिंहाचे छावे अशा प्रकारचा शब्दप्रयोग जर करू ना तर म्हाका जाणा आम्ही लोकांच्या नदरेत तकलेन उरतले असले म्हणून. भाई, एका वेळार वर्तमानपत्रां किंवा प्रसार माध्यम शब्द आता आयला, पण वर्तमानपत्रां राजकारणान समाजकारणान मोलादीक वाटो घेता. खूप मोठं काम करताले, विशेषतः गोयच्या स्वातंत्र्या उपरांत गोयची जी जडणघडण झाली. बरोबर. गोयची जे सांस्कृतिक एक घुसळण झाली. बरोबर. भाषिक वाद झाले, त्याचबरोबर भाषेचे गरज किती असा हे लोकांना पटेले. मंथन जे झाले, विलिनीकरण हो विषय, नॉन विलिनीकरण हो विषय, या भितरल्यान एकूण जी पर्सनॅलिटी गोयची जी निर्माण झाली. कोण कारणीभूत खऱ्या अर्थान वर्तमानपत्रां असतात. नेते म्हणून बारोडकर, जॅक्सिकेरा वगैरे वगैरे नाव आम्ही घेऊया. काकोडकरांचे नाव घेऊया, भाऊ काकोडकरांचे नाव घेऊया. हे जरी झालंय सगळ्या खरे, तरी खरी चालना वर्तमानपत्रांनी दिली. खरी चर्चा दर दिसा जातली ती वर्तमानपत्र जातली. आणि गोमंतक तर किती त्या वेळार वर्तमानपत्र म्हणजे गोमंतक इक्विवेलंट गोमंतक. इतले असे समीकरण राजकीय वर्तमानपत्र म्हणून गोयच्या मुक्ती उपरांत गोमंतक उभं राहिलं. ताणें एक नवी पिढी त्यांना घडयली, कारण लोकांक स्वातंत्र्य म्हणल्यार कितें, लोकशाय म्हणल्यार कितें खबर नाशिल्लं. अशा वेळार गोमंतकाचो हो रोल हे कळ्ळें. आणि साहित्य म्हणजे कितें. बरोबर. हे गोमंतकान शिकयलें. भाई, तुमचेर राजकारणान प्रभाव कोणाचो पडलो? राजकारण प्रभाव कोणाचो हो विषय जर सांगून गेलो तर म्हाका अनेकांची नावां घेवपाक जाय. हय, अगदी सुरवाती पासून इतिहास जर पळोवपाक गेलो तर आम्ही गांधीचो एक देव कसो मानून त्याचे समजून घेवपाचो प्रयत्न करणारो एक विद्यार्थी हांव. नेहरूचे वाचन मोठ्या प्रमाणाचे जातले, ताणें उलयले. सुभाषचंद्र बोस ही एक आमची जी कितें आयडियलिस्टीक मानसिकता जी तयार झाली ती ह्या मोठ्या नेतृत्वान केली. आणि गोंयच्या संदर्भात जेन्ना आम्ही विचार करपाक लागले त्या वेळार गोवा स्वातंत्र्य करता असताना जे नेते वावुरले पळय, अगदी लहानपणापासून हांव स्वातंत्र्याकडे असो म्हणजे जो लागीचो संबंध असा, लागीचो संबंध, कारण घरांतले नॅशनलिस्टीक वातावरण आजोळी तशाच पशे वातावरण आणि त्या वयाक अनुसरून जितले काम आम्ही करू शकता ते काम त्या काळात केले, ती सगळी विचार तकले नसताले. नंतर भाऊचो अवतार झालो, मारोणकरांचो अवतार झालो आणि समाजाभिमुख असे ताणें वातावरण राजकारण ताणें सुरू केले. कसली खंय कोणाकडे वचून बसप हें ताका विधी निशेश ताणें केन्नाच पाळलो ना. कोण गरीब, कोण श्रीमंत, तो स्वता जरी श्रीमंत जालो, मायनॉर जालो, त्या दृश्टीन तो केन्ना वागलोच ना. लोकां प्रती सरळ सरळ वचून घरान वचून बसप, ही जी जवळीक ताणें निर्माण केली. म्हणजे राजकारण म्हणजे हो तुजो म्हजो सामान्य शेतकऱ्याचो प्रश्न. एक्झॅक्टली. हे ताणें सुरवात केली. आम्ही पहिल्या सुरवातीक लहानपण पहिल्या सुरवातीक उमेदवार उभे केले. एक जो नंतर आमदार जाल्लो तो मनीस म्हाका सांगतालो, आतां ना म्हणून आमच्या मुर्जी भागांतलो, हांव शेतान शेत नांगरतालो रे. तो म्हाका सांगता, अरे हांव शेतान शेत नांगरतालो ल्हानसो सप्पंच गुंडाळून, आंगार सगळो चिखलान सगळो चिखलान बुडून गेल्लो. आणि एक वेळ जीब उबी रावता आणि कोण तरी धांवत धांवत येऊन म्हाका सांगता, अरे अरे तुका आफयला बारणकरान तुका घेऊन या म्हणून सांगला. आणि आपणाक तूं व्हरून म्हणून आमदारकी तिकेट दिली. कोणाकडे, कोणा विरुद्ध, देंपो
झाडा हवे वाचलंय बाई. एक पळया, भाऊसाहेब आयलो, भाऊसाहेब हो भांडवलशाही आशिल्लोच, पूण सर्वसामान्य लोकांकडेन ताजे नाते घडिल्लो, ताका लागून अशे लोक महाराष्ट्रवादी गोमंतकपक्षान उभे केले जांकां लोक वळखताले वळखनाशिल्ले, पूण लोकांकडे एक ती नाळ जुळली. दुसऱ्या अर्धान काँग्रेसीन एक ग्रहीत धरलें की जशें देशान जाल्लें की आमी हाका दवरतले ताका दवरतले, एक इंडस्ट्रियलिस्ट ताका दवरले, सगळे भूंय सपाट करून उडयले. सामाजीक क्रांती पराग प्रबंधाचेर जी पळय पुस्तक बरयलां, देशांतली पहिली बहुजन समाजाची क्रांती गोंयांत झाली, ताजे नंतर आता बहुजन समाजाच्या नावान राजकारण, मागीर बहुजन समाजाच्या नावान राजकारण झाले, सारखे ताणें क्रांती केली, बरोबर बहुजन समाजाक कडेन उभो केलो, आणि त्याचबरोबर दुस्वास कोणा तो करूंक तेणे दिलो ना, सामके बरोबर, तो भाटकर असू, तो ब्राह्मण असू, तो सारस्वत असू, तो भट असू, किंवा तो महार समाजातलो असू, आणि कोण असू, बरोबर समाजाच्या सगळ्या थरांतले लोक आपले, बरोबर या भूमिकेन तो फुडें गेलो. भाई हांवें आयकलां की तुमचेर प्रभाव प्रजा समाजवादी पक्षाचो आशिल्लो, हे त्यांना नाथपै मधू दंडवते हे त्यांची भाषण ऐकतले, हे सामके हय वरिष्ठ नाथपैची भाषण अशी फुड्यान बसून ऐकली, अत्र्यांक ऐकलो, नाग गोरेक ऐकलो, बरोबर मागीर नाना आमचो रेल्वे मंत्री झाले पळय, नंतर मागीर अर्थमंत्री झाले, आमचे लोकसभेत खासदार झाले हंगातले जॉर्ज फर्नांडीस, हे व्यक्तिगत माझे मित्र झाले, ज्येष्ठ माझ्या परस पण व्यक्तिगत झाले, जे घरा येतले माझ्याकडे बसताले करताले जेवताले. भाई माका एक सांगत, बांदोडकराचेर किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेर प्रजा समाजवादी पक्षाचा प्रभाव असेल, खूप मोठा प्रभाव असा, कारण महाराष्ट्र एकीकरण समितीन आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या म्हणजे भारताच्या राजकारणात जो सोशलिस्ट नेत्यांचा जो उदय झाला, बरोबर ते खूप मोठे नेते जाऊन सामके, बरोबर एके वटेन आम्ही नेहरू गांधी वगैरे हे पळतानच पळतात, बरोबर पण देशाक एक वैचारिक दृष्टिकोन जो दिलो, बरोबर जो समाजवादी दृष्टिकोन दिलो, सामके एके बाजूक कम्युनिझम, एके बाजूक भांडवलशाही, यांच्या मधल्यान भारताक फुडें कसे व्हरतले आम्ही, हो जो बॅलन्स राखपाक जाय आसलो पळय, ऑफकोर्स ते ग्राह प्रॅक्टिकल मार्गान नेहरून ते पुढे घेऊन गेलो खरे, पण ही वैचारिक बैठक ही समाजवादी बैठक असा, आणि भीतर ही मोठमोठी नावं आमकां ऐकूंक येतात ज्यांची भाषणं ऐकवाची संधी म्हाका भुरगेपणाने लाभली, आणि नंतर त्यांच्या बरोबर बसपाची म्हाका संधी लागली, ही विचारसरणी माझ्या कडल्यान खूप दूर गेलीच ना, बरोबर आणि एमजीचेर प्रभाव आशिल्लो असं म्हणूया निश्चित असतो, आणि पहिले इलेक्शन नंतर तुम्ही त्यांच्या कडून सीट शेअरिंग केलं, सीट शेअरिंग सुद्धा केले, आमचे रायकर जे पेडर झाले, बरोबर गजानन रायकर, गजाननबाब रायकर हे त्या पक्षात त्या पक्षातल्या आमदार आशिल्ले, बरोबर आशिल्ले, जयसिंगराव राणे, व्यंकटेश जयसिंगराव, बरोबर राणे सत्तरीचे, ते त्या भीतर काम करताले, असे अनेक जण, बरोबर आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची ही चळवळ जी असा, त्या चळवळीची अगदी लहान अगदी सुरुवातीपासून हांवें पळयलां, जे घोशणा जाता कितें म्हणून महाराष्ट्रा कडेन विलीनीकरण कित्याक मागतले, त्याच्या फाटल्यांतली फाटली भुमिका कितें, फक्त राजकीय भुमिका हो प्रदेश महाराष्ट्र भाग जावचो असो ना, तर थंय कुळांक संरक्षण आसा, थंय भाशेक संरक्षण आसा, थंय एक सांस्कृतीक तुमच्या आमच्या दोगांय मदले एकचारपण आसा, ते वाडेक लागचे, हो भितरलो सादो सादो विषय भितरलो, हांव मुख्यमंत्री जातलो काय जावचो ना, किंवा कितले आमदार फाल्यां जातले काय जावचे ना, हो विचार कोणें केलो ना, कसे येईल त्याची जमीन म्हणटाले, बरोबर आम्ही भुरगे सुद्धा जेव्हा महाराष्ट्र गोमंतक पक्षाची प्रचार सभा करपाक पावतले तेव्हा आम्ही मागतले, कसे येईल त्याची जमीन झालीच पाहिजे, म्हणजे हे कोणासाठी राजभाषा नंतर ते त्यावर सुरुवातीच्या काळात कोणी राजभाषा शब्दच कोणी उलेलो, पण झालाच पाहिजे हे अगदी फोर्सफुली, बरोबर बहुजन समाजाचे राज्य झालेच पाहिजे. भाई हो प्रश्न आता तुम्हाला स्वाभाविकपणान हा करतो, महाराष्ट्रात गोय गेले ना हाजे कडे ना तुम्ही कसे पळतात, दोन तरेन पळता, आणि त्या कोणी तरी एका आमच्या एका मित्रात मला म्हणले की बाई यू आर अ चॅम्पियन ऑफ लॉस्ट कॉजेस म्हटले, मला खरं म्हणजे आय वॉज नॉट विलीनीकरणवादी हा केनाच ना, कळलं नाही माझे आगमन राजकीय पटलाचेर बांदोडकरांच्या मृत्यूनंतर, आणि 1967 भाऊ बांदोडकरांनी विलीनीकरण प्रश्न सोडून दिलो, उरलो तो फक्त भाषेचो, पण त्याच बरोबर सांगले की
कोंकणी सुद्दां आमची भाशा आसा तिचो उद्धार जावपाक जाय, ती सुदारपाक जाय, तिचो प्रगत जावपाक जाय ही भुमिका भावन सुरवाती पासून मांडली. सुरवाती पासून केन्ना मांडली? अगदी पयले दिसा जेन्ना विधानसभेचें पयलें अधिवेशन भरलां त्या वेळार भारताच्या सैन्याचो आणि भारत सरकारचे आभार मानणारो ठराव लोकसभे विधानसभेन मांडला भाऊसाहेब मुख्यमंत्र्यान. तो इंग्लिशीन असा एक पांच शब्द असा. त्याच्या वेळेला भाषण जे भाऊचे असा पळय ते म्हाका दिसता त्या वेळार ते वाचले असे कळटा ते भाषण. त्यानंतर तो कोकणीनच उलयला सगळी कडे आणि त्या तिची भाषण त्या वेळार जी झाली जानेवारी 1964 7 जानेवारी ती भाषणास अरे कोण कोकणीन उलयला कोण मराठीन उलयला कोण इंग्लिशीन उलयला. आणि जे सिकेरात उभो केलो प्रश्न पॉईंट ऑफ ऑर्डर काढलो की त्याने सांगले असे की पळय हांगा खूप जण अमुक तरी भाषांनी उलयतात आणि त्याने कोट केले सेक्शन 32 ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट ज्या कायद्यान बरयले असा की जो जोवर विधानसभा एक किंवा अनेक भाषा अधिकृत भाषा टू बी यूज फॉर ऑफिशियल पर्पज राजभाषा हो शब्द खरं म्हणजे त्या कायद्याच्या शब्दात बसना. शासकीय व्यवहाराची भाषा संदर्भातला कायदो जोपर्यंत विधानसभा करिना तोपर्यंत मातृभाषेत उलोवपाची प्रत्येकाक मुभा असा. त्यांना सभापती महाशय हे जे किती उलयले पळय सगळे एम जी पाडली जे आमदार वगैरे म्हाका काही कळूंक ना आणि तू त्यांना परवानगी कशी दिता त्याने सांगची आपली मातृभाषा म्हणून नाजाल्यार वो कायदो हाडपाची तयारी करपाची. त्यावेळा सभापतीन सुरवातीक टोपले म्हापशांचे आमदार ते पिठासीन अध्यक्ष म्हणून बसले आणि मागीर पापू शिरोडकर आयले. दोघांनी एकच प्रकारचो निवाडो दिलो की अजून हो कायदो जावंक ना तोपर्यंत मातृभाषेन उलोवपाचे हांव सगळ्यांक परवानगी दिता प्रत्येकान सांगचे म्हजी मातृभाषा अमकी म्हणून हांव ताका परवानगी दिता. आणि लोक आमदार मागीर मजा अशी मराठी मागणारे कोकणीन उलोवपाक लागले आणि कोकणी मागणारे इंग्लिशीन उलयताले. तो प्रॉब्लेम अजून बरेच चालू. भाई माझा प्रश्न आशिल्लो ओपिनियन पोल झाले ना 67 ओपिनियन महाराष्ट्रात वचप ना स्वतंत्र राज्य म्हणून गोयात मान्यता मिळी त्या निर्णयाकडे तुम्ही कसे पळयतात की सुरुवात केली ती तशी हवे की कोणीतरी मला म्हणलं की युअर चॅम्पियन लॉस. ओके विलिनीकरणाच्या संदर्भात मुद्दा गेलो. हा एक परंपरा किंवा महाराष्ट्र गोमंतक पक्षाची वारसा हक्कान म्हजे कडेन पावले असेच म्हणटा हांव. म्हणून तो विषय माझा असं म्हणतात तो विषय आम्ही हरले एम जी पाटील तो साध्य झालो ना. फायदो झालो होय. फायदो कसो झालो की आम्ही स्वतःचे राज्य आमकां निर्माण करूंक मेळ्ळे आम्ही स्वतःचे बजेट निर्माण करू शकले आमकां जाय तशें उद्धार आम्ही राज्याचो पूर्ण दर्जो मेळ्ळो नंतर पूर्ण दर्जो मेळ्ळो आणि आज आम्ही या भारत देशातल्या राज्याच्या बरोबरी मांडी एक मांडी लावून आम्ही आज बसू शकता आणि तो मागीर महाराष्ट्र असो कर्नाटक असो उत्तर प्रदेश असो कोणे असो आणि आमकां एक समान दर्जो मेळ्ळो दुय्यम असे जे कितें दिसता ते गेले. आम्ही भाषेचो प्रश्न एका अर्थान एक कितें निर्णय घेतलो आणि एक कारभार केलो. तो निर्णय घेवपाची गरज आशिल्ली ती गरज एकदा ते सोपूंक जाय काबार जावं तातून रोल खूप महत्त्वाचा एकदा जाऊन करतात बाजूक पडले सगळ्यांनी ते. परंतु पुढे कितें झालें गोयच्या अस्मिता नावाचा एक शब्द तुम्ही अनेक वेळा तो वापरला बरोबर. गोयची अस्मिता टिकोवपाक जाय गोयची भाषा टिकोवपाक जाय गोयचे वेगळेपण टिकोवपाक जाय आणि गोवा एक वेगळे राज्य असा खुद नेहरून सांगले आणि त्या वेळार नेहरू म्हणतालो की गोव्या ह्या संदर्भात बदल जातलो पण तो गोयकार हळूहळू स्वतःच करतले. आणि हांवें खंय तरी बरयलो एका लेखान माझ्या की नेहरूची दांत कसळ लागली म्हणून आमकां कितें म्हणून की बदल गोयकारच करतले पण आम्ही हो बदल अशा वायुवेगान केलो इतल्या स्पीडीन केला की आज आम्ही गोयकार कोण आणि अस्मिता किती हे कसे ओळखपाचे हो प्रश्न निर्माण झाला आज. तर विचार करा फुडले 50 वर्षांनी जातले किती भाई. पण आणिक एक याच संदर्भात केना अधून मधून तो चर्चेक येता की आम्ही घटक राज्य मागणी परस युनियन टेरिटरी आशिल्लें तें बरें आशिल्लें अशें तरेचो एक विचार येता. कारण आमकां पळय आमकां फायनान्शियल आमचें अजून सारकें करपाक येना आमकां आर्थीक घडी वेवस्थीक बसोवपाक येवना मायनींग ट्युरिजमा सारक्या क्षेत्रां भितर आमी फक्त घुसपागोंदळ करून उडयला. अशा परिस्थितीन भितर केंद्रा कडल्यान बजेटा खातीर जें कितें येतालें तें बरें येतालें. हांव व्हडलेशें तें मानिना घटकराज जालें तें बरें घटकराज तें बरेंच जालें कारण हें मदलें लोमकळत दवरणें करतना बरोबर. कारण युनियन टेरिटरी कडल्यान फंड येतालो एकूच उलयता फंड येतालो खरो पण तुजो विनियोग कसो करचो तें प्रत्येक वेळार तांकां विचारचें पडटालें. ओ
सो एक राजकारणी आनी राजकारणाचो अभ्यासक म्हणून तुमचे मत खूप महत्वाचे आणि ते हांव सामके मानून घेता. म्हाकाय स्वतः दिसता घटकराज्य झालं ते बरे झाले. जर घुसपागोंदळ चालला तो आमच्या राजकारणाच्या अप्रगल्भपणाक लागून बालिशपणाक लागून चालला असे म्हणू येता. आम्ही घेतात एक लहानसो ब्रेक. भाई खलपाकडे आम्ही एक एक राजकारणाची प्रवास त्यांचा सुरू केलेलो असा आणि काही महत्वाचे मुद्दे हांव त्यांच्याकडे आता येवपाचो असा. त्यांचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं त्यांनी केलेलो त्याग, त्याच्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर बी जे पीन ते केल्ले, ह्या हो प्रवास, त्यांच्या फाट पायाकडेन आशिल्ले काटे, तांकां अडखळी कोणे हाडल्यो, हे सगळें कित्याक झालें आनी आज फाटल्यान वळोवन पळयतना तांकां कितें दिसता? तांकां दिसता आपले कांय पावलां चुकलीं काय कितें, आनी चुकलीं जाल्यार ती कित्याक चुकली? ह्या महत्वाच्या प्रश्ना कडेन आमी येवपा आसात. पूण ताजे पयलीं आमी घेतात एक ल्हानसो ब्रेक. नमस्कार. सडेतोड नायक कार्यावळीत तुमकां परतून एकदां येवकार दिता. आमी उलयतात भाई खलप हांचे कडेन. तांणी 75 हुपल्या आनी राजकारणा कडेन फाटल्यान वळून पळयत आसतना आपणें घेतिल्ले निर्णय कितले बरोबर, कितले चूक हाजी चर्चा करता आसतना गोंयाक ताणें दिल्लें योगदान आमी विसरूंक शकनात. फाटल्या जवळ जवळ 50 वर्सांत भाई खलपांचें योगदान खूब आसा आनी ताजी चर्चा आमी हांगा करपाची आसा. ताजे पयलीं एक राजकारण, कारण लोकांकय राजकारण आवडटा, ती आमी थोडी चर्चा करपाची आसा. तर भाई तुमी MG पक्षान एक महत्वाचें योगदान दिलें, तो पक्ष तुमी सोडलो. आज फाटल्यान वळून पळयत आसतना तुमकां कितें दिसता? तुमकां MG पक्षांत फावो तें म्हणजे नेतृत्व दिवप शक्य जालें ना, मगो पक्षाक सत्तेर हाडप शक्य जालें ना, तुमकां दिसलें की तो पक्षाचे आतां रोल सोंपलो, अशें कितें अशें हें जालें? पयलो तुमकां सांगलें आमी की जेन्ना लोक आमकां घटक राज्य मेळ्ळें, आमी विलीनीकरण आमी सोडलें आनी उपरांत जी अस्मिता किंवां गोंयकारपण किंवां जें कितें आमी गोवेकर जाल्यार त्या तोय शब्द वापरया राखपाचो प्रयत्न केलो पळय तो फुकट वचपाक लागलो. गोंयच्या लोकसंख्येन भरमसाट वाट जायत रावली. गांवांगांवान नवे मतदार स्थानीक तरुण भुरगे जालेच, पण आवक भायल्यान खूब जावपाक लागली आनी तांची नांवां आमचेच राजकारणी आपले फुडली एक वोट बँक म्हणून तांकां रजिस्टर करपाक लागले आनी भितरल्यान हे गोंयच्या वाटचालीक एक वेगळोच रस्तो मेळ्ळा. बरोबर. तो खंयच्या दिशेन आमकां खंय घेवन वतलो हे नंतर आमी जाय जाल्यार उलोवया. तर ह्या परिस्थितींतल्यान जेन्ना हांवें सुरवात केली ती ताई बरोबर राजकारणांत हांव पावलो. तांचे उपकार म्हजे खूब मोठे आसात. ताई काकोडकर, म्हापशाचे काका पानकर हांच्यानी खरें म्हणजे म्हाका न मागता सवरता काडून अशी तिकीट दिली, काडून उमेदवार म्हणून उबो केलो. भाऊंच्या नंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजकारणाक उतरती कळा लागली. एक कारण अशें जालें की कूळ कायदो हाडलो, कसिल्दाची जमीन केलो, शाळा हाडल्यो, कॉलेजी स्थापन केली, युनिवर्सिटी स्थापन केली, सगळें केलें, इंडस्ट्री सगळें केलें. तर पण तरी पण जो नवो यूथ, नवो तरुण शिकून सवरून जो वयर सरलो पळय, तांकां कितें तरी नवें जाय. तांकां फक्त जाय ते जॉब, त्या नोकरी जाय आनी तो फरक पडत गेलो. त्याच काळांत वेगवेगळीं आंदोलनां गोमंतकान जालीं, ताई विरुद्ध जालीं, विद्यार्थ्यांनी, तुमी त्या वेळार त्या विद्यार्थी संघटनेन तुमी काम करताले, विद्यार्थ्यांची चळवळ हांगा मोठी जाली आनी MG पार्टीचें कार्य राजकारण, शशिकलताईचें राजकारण, ह्या राजकारणाकच तो विरोध जावपाक लागलो. नंतर भाशीक वादा संदर्भान संपूर्ण क्रिश्चन समाजान एक वेगळी भाशा हे दिल्ली, लायन पकडली, वेगळ्या तरेची पकडली. खरं म्हणजे कूळ कायद्याचो फायदो तांकांय जाला, बरोबर, मुणकार कायद्याचो फायदो तांकांय जाला, पण ते मानून ताणें ते घेतले ना. रापणकारांचो इश्यू तयार झालो. बसवाल्यांची एक लॉबी निर्माण झाली, ती बसवाल्यांची लॉबी मगो पक्षाक सपोर्ट करता अशें म्हणून त्या विरुद्ध जाले आनी ह्या सगळ्या आंदोलनांतल्यान त्या वेळचे जे आरोप करताले करप्शनचे तो तुम्ही विचार करा. ताई बरोबर हांवें काम केलां, कळ्ळें न्हय? पण तांचेर त्या वेळचे विरोधी पक्षनेते बाबू नायक आनी जे काही आरोप केले पळय ते आयकतकूच आज हांसूंक येता सामके. तर ते 2 रुपया आतां खाता, 1 रुपया आनी 2 रुपयाच्या भ्रश्टाचाराच्या आरोपा वयल्यान आज 100 कोटी आनी 200 कोटी सगळे आमी पळयले आसा आनी देव जाणे अत्यंत स्वच्छ कारभार असलेले ताई विरुद्ध आरोप. मगो पक्षाचे सरकार जवळ 14 वर्सां सत्तेर आशिल्ले, ताका लागून एक एक एंटी इस्टाब्लिशमेंट लारिवप आमी पळयतात. 5 वर्सां सरकार लोक उडयतात. पूण एक सांगात म्हाका की मगो पक्षाचो पळय जो एक मुलाधार जो पळय कार्यकर्तो जो पळय आशिल्लो, ताका कॅडर म्हणना, पण गांवांनी मगो पक्षाचे कोणे आयल्यार
तांकां अक्षरशः धावणान घालताले अशे लोक मगो पक्षाचे विरुद्ध कित्याक गेले वो लिडरशिपीची फेलियर काय म्हणून. कारण हांव न्ही हांगा जी पळय बीजेपी पळय वयर सरली ताजे ताजो कांय लोकां कडेन उलयतलो त्या संदर्भांत. तांचें म्हणणें आशिल्लें की आमी गांवां गांवान वताले तेन्ना आमकां लोक लागींच करनाशिल्ले, पूण मागीर आमी सतत वचपाक लागले. आनी तो म्हणटालो तेन्नाचे पळय जे कांय बुदवंत अशे लोक आशिल्ले ते मगो पक्षाक अक्षरशा एक्यूज करताले, गाळी घालताले. आनी ताका भिवून तांचे म्हणणें की मगो पक्षाचे फुडारी गांवांत वचप बंद जाले, की नाका आमकां ते कटकट नाका आमी. आनी शहर तांचे फक्त कार्यालयांत लिडर उरले आनी मतां घेवपाक पुरतेच गांवांत वचपाक लागले. हें जें पळय कितें हळू ताजो वापर बी जे पी करपाक लागले अशें तांचो एक हो विशय खुबच तसो पळोवंक गेल्यार मोठो आसा. हय, परंतु जालें अशें की सुरवातीच्या भाऊंच्या काळान जी भुमिका घेवन पक्ष फुडें सरलो त्या भुमिकेन बदल जाले. विलीनीकरण नाका म्हणून सांगलें, बरोबर, पुढे कितें युनियन टेरिटरी उपकारना न्हय, घटक राज्य. पण घटक राज्याची मागणी स्पश्टपणे जाली ना, एक जाले. भाषा हय आमकां कोंकणी जाय अशें म्हणपाक लागले, पण ते निश्चित कशा स्वरुपाचे राज्य हे आसचे तोय कांय निर्णय जालो ना. आनी त्या परस चडांत चड अशें जालें की लोक तुलना करपाक लागले. भाऊ बांदोडकरांचे राज्यकारभार आनी ताईचो राज्यकारभार फरक हो आसता. आनी जी नवी पिढी जी राजकारण तेळागरांचे भितर सरली, तरुण आमदार जे सरले, दयानंद नार्वेकर नांवां घेया तुमी, दिलखुश देसाय नार्वेकर ही जी मंडळी फुडें सरली, तांच्यानी एक वेगळीच अशी भुमिका, पक्ष विरोधी भुमिका घेतली, नेतृत्व विरोधी भुमिका घेतली आणि हातमेळणी केली न्ही सरळ सरळ विरोधी पक्ष. ना पण एक सांगत मग की कशें आसा, हे सगळे लोक नवे आकांक्षा आशिल्ले राजकीय फुडारी आशिल्ले, तांकां फुडलें दिसतालें की मगोच्या राजकारणाक उतरती कळा लागल्या. अशे वेळार आमी ह्या पक्षा बरोबर रावले जाल्यार आमचे राजकीय कार्यकर्ते कितें फुडें वतली. इतल्यो म्हाका दिसता तितलो दूरदर्शीपणां तांचे कडेन त्या वेळार आसलो म्हणून कळ्ळें न्ही. फक्त कितें आसा, आमी निवडून जालें तर आमकां कितें तरी स्थान मेळपाक जाय, आमकां मंत्रीपद मेळपाक जाय, खंयच्या कॉर्पोरेशन मेळूंक जाय, अमूक मेळूंक जाय, तमूक मेळूंक जाय, ह्यो सगळ्यो मागण्यो. आनी त्या मागणेंतल्यान मागीर विरोधी पक्ष तो फायदो घेता तो विरोधी पक्षान तो फायदो घेतलो. तुमी आपल्या बीजेपीची तुमी खबर सांगली, त्या वेळार आर एस एसचे सगळे कार्यकर्ते मगोचेच काम करताले. बरोबर, हांवें स्वता ज्या वेळार मगो पक्षाचे नेतृत्व म्हजे कडेन पावला, आर एस एसचे दोग जाणांक हांवें आमदार केले. एक मोहन आमशेकर, मोहन आमशेकर, राणू प्रभू देसाय. मोहन आमशेकरान विधानसभेन हांव तेन्ना कवर करतालो तेन्ना सरळ अशें म्हणटालो मगो पक्षाचे ताका व्हडलें पडून गेल्लें नासतालें, आतां बी जे पी येतली अशें तरेची उलयतासतना हांवें पळयलां. अंतर्गत खंय जो पळय भितर सरून स्पोर्ट करपाचो आसता पळय अशा प्रकारचो तो प्रकार जावं येता. पण आमी कितें केलें, हांवें तरी सुरवातीक त्या काळार सगळे मजेच. खुद्द आमचो सुभाष वेलिंगकर आर एस एसचो नेतो म्हज्या स्कुलान हेडमास्तर, हांवें तेंची नेमणूक त्या वेळार सिलेक्शन केल्लें. कित्याक जे शैक्षणीक दृश्ट्या तो एक उत्तम शिक्षक आसा. आर एस एस आनी ही प्रणाली आसा तेन्ना खबर आसा, तेन्ना तुमकां तो अंदाज आयलो ना की आर एस एस बी जे पी येवन तुमकां तुमच्या पक्षाक एक धक्को दितले किंवा घेवन उडयले? ना, तितले आमी धरले ना, तितले आमी तो तितलो दुर्लक्ष आमचे कडेन चूक जाल्यार जायती. पळय तुमी जेन्ना एक हो जालोच की एम जी पक्षाचे हळूहळू उतरती कळा लागली, ताजो फायदो बी जे पी घेवपाक लागली, थंय पर्रीकारा सारखे नेतृत्व तयार जाले, तांची कोर आर एस एस जाले, राम जन्मभूमी प्रश्न निर्माण झालो. बरोबर, राम जन्मभूमी नंतर ती बाबरी मशीद हो प्रचार मोठ्या प्रमाणात जावपाक लागलो. आणि तांचे सगळे कार्यकर्ते गोव्यातल्या देवळांनी पावले, गोव्यातल्या मठांनी पावले, गोव्यातल्या सगळ्या स्वामी पर्यंत पावले. आणि आमचो लोक धार्मीक वृत्तीचो न्ही, राम प्रत्येकाच्या काळजान सारखे सारखे ताचें देवूळ आमी बांदपाक जाय म्हणलें तर कोण राम भक्त किंवा कोण हिंदू ना म्हणटलो? बरोबर, हो फायदो तांकां मेळ्ळो ना. पूण तुमी हो फायदो कित्याक घेतलो ना अशें हांव म्हणटा, राजकारणाचे तरेन भाऊचे पॉलिटिक्स कितें आशिल्लें, माधव गडकरीन ताई सरळ सरळ बरयलां, तो म्हण आपूण सांगतालो वाचनालय काड, एक शाळा बांद, त्या परस गांवांत वचून देवळां बांदपाक भाऊक चड आवडटालें अशें ताणें बरयलां. ताणें बरो, पूण ताणें दोनूय गोश्टी आशिल्ल्यो. भाऊ हो धार्मीक प्रवृत्तीचो मनीस, देवूळ दिसलें खंय वचून तरी देवूळच कित्याक, इवन इगर्जी किंवा खुरीस दिसलो जाल्यार सुद्दां तो पांय पडपी मनीस, धार्मीक वृत्तीचो मनीस. तेन्ना सर्वसाधारणपणान मनीस आनी लोकांक कितें जाय सारकें, की केन्नाची पुरातन काळांतली देवळां ती कोसळटा, लोकां कडेन पयसो ना, कितें ना, भाऊ कडेन काय तरी पयसो आसा न्ही, सारकें, कितें हांव बसना हात घटत दिलें काडून ही तेजे पडली. पण गांवां गांवांत शाळा निर्माण करपी भाऊच, भाऊच, बरोबर, खेड्या पाड्यातून शाळा निर्माण करपी वतूच. एका सत्तरीच्या एका खेड्या गांवांत हांव गेला, थंय म्हाका एक धनगर समाजांतलो मनीस मेळ्ळो, म्हाका तेणी बसयलो कांबळे घाल्लो अशी, ह्या कांबळेचेर ह्या सोप्याचेर भाऊ बसून गेला.
होय तका केदा मोठा अभिमान जाणा त्या गोष्टीचो आणि ही आमची शाळा त्याने उभी केली सामके हे सांगणार खरे म्हणजे प्रत्येक इलेक्शन त्याला भाऊने काम सुरू केलं तू पुढे वर काल केरी गावान गेला केरी पेडण्या केरी गावान गेला 50 वर्षात त्या शाळेक झाली उडास कोणाचा काढला लोकांनी भाऊ बानुणकरांनी आमकां गावान येऊन सांगले अरे पोरानो तुम्ही करतात किती रे तुमकां चार जाण एकठांय जावन थोडे पयशे एकठांय करून हांगा कोणाच्या पडवेन स्कूल करपाक जाय भाऊचे पयशे हो पळय राजकीय वारसो आसा आनी हे बरेपणाचोय वारसो हो ताईक चलोवपाक आयलो ना हे मान्य करपाक जाय ना ताई ताबडतोब ते हाचेर पावली सत्तेर पावली पूण ती ताजे पयली ती आशिल्ली आशिल्ली पण आमी दोन व्यक्तिमत्वांतलो फरक हो नेहमी जाताच नेहरू आणि इंदिरा गांधी आमी कंपेर करू नये इंदिरा गांधी राजीव करू नये किंवा राजीव आणि आता सध्या आमचं औदार्य नाशिल्ले ताई कडेन म्हणून येता औदार्य असले नाशिल्ले कशें म्हणटलो औदार्य आसा तुमचो आणि हे जे उलोवपाचो तुमचो आणि ताईचो संघर्ष खंय आयलो कारण सगळे लोक जाणात की तुमचो पहिलो संघर्ष ताई कडेन तुमकां राजकारणान स्वाभाविक तो संघर्ष असो म्हणचो काय कितें म्हणचो हांव नकळो सांगपाक पण गोष्ट अशी घडली की हे जे सुरवातीक तुवें दयानंद नार्वेकर दिलकूज साहेब उल्लेख केलो त्या लोकांनी बंड केले बंड केले संपूर्ण वर्तमान सृष्टी सुद्धा त्या वेळार ताईच्या विरुद्ध म्हणजे मगो पक्षाच्या सरकार विरुद्ध गेली व बहुजन समाज आणि मराठी भाषेक लागून थोडासा धर्मवादही भितर सरलो आर एस एसची चूड किंवा ती विचारसरणी वेगळी जावपाक लागली आणि मगो पक्षाच्या संख्येन आमदार संख्येन कमी कमी ती जायत गेली 1919 इलेक्शनान आमकां फक्त 7 आमदार निवडून आयले भितरले 5 गोव्यान आणि 2 दीव आणि दमनान आयले त्या इलेक्शनच्या आधी ह्या बंडखोरीक लागून सरकार बरखास्त झाले आणि राष्ट्रपती राजवट लागू केली त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाईंनी केली आणि ज्या समाजवादी लोकांचा तुम्ही उल्लेख केला भितरली मधु दंडवते मागीर प्रमिला दंडवत्यांची बायल बबन डिसुजा हांगासरलो सावंतवाडी भागांतले हे सगळे मनीस त्या वेळार अशें म्हणटाले की आमी युती करुया आणि ह्या इलेक्शनाक उभे रावया ताईन त्या वेळार सुरवातीक हय म्हणून सांगलें तांकां दुसरे वटेन इंदिरा गांधीची परिस्थिती अशी जाल्ली की आडीमडीच्या काळा नंतर ती कंप्लिटली डावन गेल्ली हातून गेल्ली आणि तिकाय जाय असलें की कोण तरी स्थानिक लेवलचेर आपण कोणा कडेन तरी युती करची अशें तिकाय दिसतालें कारण अर्स काँग्रेस वगैरे जावन हे वेगळे जाल्ले हांवें म्हजें मत अशें दिल्लें की इंदिरा काँग्रेस परतून इंदिरा गांधी येता म्हणजे येता असो म्हजो एक अभ्यास दिल्लीक गेलो मुंबय गेलो आनी खंय गेलो तेका दिसतालें म्हाका तर हांवें मत मांडलें की आमी तेंच्या बरोबर करुया म्हणून काकोडकरा बरोबर भाऊ काकोडकरा बरोबर एक म्हणजे अशेंच एका शिंदोळ्याक गेल्ले आमी तेलो मश्करांनीच म्हणून मेल्ले आमकां दिसलें की तिणें युती ही जाता अशी दिसली पण शेवटी कितें जालें देव जाणा तिकाच खबर ताईक ती काँग्रेस कडेन तिणें युती केली ना जनता दला बरोबर युती केली ना आनी एकटा चलो रे अशी भुमिका घेतली आनी आमी निवडणुके गेले दिसतालें वातावरण टोटली आमच्या विरुद्ध आसा म्हणून तशेंच घडलें 5 जाण जाले आणि तिचेर जे भ्रश्टाचाराचे जे कितें आरोप केले पळय 20-25-30 असे मोठो आरोप केले पुढाकार सगळो मोठो आमचो मडगांवचे आमदार त्या तत्कालीन बाबू नायक आता फुडें कितें हो प्रश्न निर्माण झालो आणि आमी कांय जाण ताई कडेन वचून बसप कितें फुडें कितें कितें करुया तर एक दिसा ताईन आमच्या समोर प्रस्ताव मांडलो की अरे आमकोणाक काँग्रेस कडल्यान अशें अशें प्रस्ताव आसा की तूं जॉयन जा तूं जॉयन ना जाल्यार कशें जातलें म्हण उलोवपी कोण हांव एक काका पानकर एक असो अशें चुकपा जाण कोण तरी आमी थंय आसात जावया न जावया करया कितें पूण ही संदी आसा काँग्रेस ताब्यान घेवपाची मात्र अशें आमकां दिसपाक लागलें त्या वेळार जर ताई सुरवातीक भितर सरता तर काँग्रेस कंप्लिटली भाजप आपली मगोमय काँग्रेस जाता किंवा काँग्रेसमय मगो जाता अशा स्वरुपाचेंच जावन बरे तरेन जाव येता अशें दिसपाक लागलें सो ताई युती करपाक गेली तुम्ही ताका विरोध केलो आनी तुम्ही वेगळे रावले थंय जाली अशी जाली की पयली सुरवात जाली की आमी या जॉयन जावपाक हरकत ना म्हणून त्या प्रमाणे एक तिणें एक सादें पत्र तांकां धाडलें 4-5 लोकांच्यो सयो घेतल्यो आनी धाडलें तें दिल्लीक बॅरिस्टर अंतुले त्या वेळार जनरल सेक्रेटरी दिल्लीचो बरोबर आणि संजीव हो जो आसा राजीवचो भाव संजय संजय बरोबर दिल्लीन काम करणारी ती एक मोठी विदुशी एक बायल आशिल्ली पळय तिचो गोव्यान हांगा बुतीक कितें तरी एक शॉप त्या ताजान थंय ती आसताली आनी ती वळखताली ताई वगैरे
तिच्या मार्फत ती खंय दिल्ली उलोवणें जालें कितें देवजणें आनी हय म्हणून तें जालें. परंतु फुडें कांय ना, ताईचें लॅटर गेलें कांय ना. उपरांत अर्स काँग्रेसवाले राणे जो प्रताप सिंग राणे मुख्यमंत्री हो जो निवडून आयलो त्या वेळार 1979-18 ती लॉक स्टॉक बॅरल संपूर्ण अर्स काँग्रेस ही इंदिरा काँग्रेस. सो म्हाका म्हजो पॉयंटेड क्वेश्चन ह्या हाजेर तुमचो आनी ताईचो संघर्श जालो. हांगा संघर्श जालो. तुमी रावले आनी ताई काँग्रेसीन गेली न्ही? ताई काँग्रेसीन गेली. ते जालें अशें की ती जी अर्स काँग्रेस पयली गेली काँग्रेसीन आनी त्या म्हळ्यार आमचो प्रश्नच ना न्ही. ताईन प्रेस कॉन्फरन्सान सांगलें सगळ्यांक की ते जे गेल्यात ते आपल्या स्वतःच्या फायद्याक घेतल्यात. आमी जे महाराष्ट्र गोमंतक आसात ते आमी पक्ष आमचो टिकून आमी व्हडले करतले जाल्यार आमचे हे सगळे आमदार म्हणजे आसा पळय हे सगळे गांवोगांव आमी वचून परत एकदा उभे करतले पक्ष. त्या दिसा पासून आमी काम सुरू केले. हांव आमचे एक त्रिकूट जाले खरें म्हणजे हांव एक बबन नायक एक पुष्पशील केरकर एक अशे तरुणशे भुरगे आनी आमी भायर सरल्यात. ताईक आतां त्रास दिवं नाका आनी वचून येवन ताईक सांगप आमी वचून आमी अगदी पेडण्या पासून काणकोण पर्यंत 70 पासून ज्या ज्या जाग्यार वळखी आसात ज्या जाग्यार आमकां थंय ती आमी वचपाक लागले. आनी हें जाल्या उपरांत फरक खंय पडलो. अकस्मात एक दीस दिल्लीच्यान घोशणा जाली की मगो पक्ष काँग्रेसीन विलीन जाला. त्या बरोबर आमी धांवले पणजे. बाई ताई हें कितें बॅरिस्टर तो अंतुल्यान घात केलो. आमी ताका तेन्नाच सांगलें ताका आपणें तुमी जर अर्स काँग्रेसीक घेतले जाल्यार आमी येवन ते कितें करतले. आनी तो भंय खरो ठरलो. नंतर ताई काँग्रेसीन अक्षरशः वाळीत उडयली ती कड उडयली. आनी आमची भुमिका अशी जाली आमी ताई तुजेर पिकार जाली तुमी फाटल्यान रावले रावले फाटल्यान आमी उरले. कितें जालें तुमी पांचांतले तीग जाण गेले त्या वटेन न्ही दोन दीव दमणचे गेले दोनूच आमी उरले न्ही हांव आनी हो अरे आमचे सगळ्याचे ठरले मरे पयले वचपाचे. पण आमी म्हणताई पळय तूच सांगला न्ही त्या वेळार बरोबर की सुरवाती वचपाचें ठरले घोच खरी आसा. पण उपरांत ज्या वेळार अर्स काँग्रेस तेवढेच गेले आमकां स्थान ना. तुवेंच प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलें की आमी पक्ष फुडें व्हरतात. इंटरेस्टींग भाई आमी एक ल्हानसो ब्रेक घेवया. आमी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमी सदां सगळ्यांनी आयकलां की भाई आनी ताई हांचे भितर एक वाद आशिल्लो आनी तो वाद कित्याक लागून सुरू जालो हें आमी पळयलां. आमी आतां भाजपा कडेन वचपाचे आहात. भाजपा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गिळून उडोवंक शकता हें जाणा जावनय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान 1994 वर्सा भाजपा कडेन युती कित्याक केली. पूण हो प्रश्न आमी तांकां विचारचे पयलीं आमी घेतात एक ल्हानसो ब्रेक. तुमी खंयच वचूं नाकात. पळयत रावात गोमंतक टीव्ही. नमस्कार. आमी उलयतात भाई खलप हांचे कडेन. तांकां आमी परवी दिल्या 75 वर्सांचे. आनीक फाटल्यान वळून पळयतना राजकीय निर्णय कशे जाले जे जाणी गोंयचेर इम्पॅक्ट केलो तांणी फक्त भाई खलपाची राजकीय कारकीर्द किंवां महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष न्ही गोंयच्या राजकारणाचेर ह्या कांय निर्णयांचो एक दीर्घकालीन असो परिणाम जालो. सो तोच हांव प्रश्न विचारतलो. ताजे नंतर तुमी भारतीय जनता पक्षा कडेन 1994 वर्सा युती केली. एक वातावरण बरें जालें. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक परत उर्जितावस्था मेळटली काय कितें एक निशा दिशा सांपडटली काय कितें. पूण एक गजाल सामकी खरी आशिल्ली की आज जर पळय शिवसेनेक ते खावन उडोवं शकतात. हाजी सुरवात गोंयच्यान केली अशें म्हणू येता की जरूर जरूर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक 94 कितें जालें की ऑफकोर्स आधी पयल्यांदा आमी 90 कथा सगळी घडली. आमी दोग जाण उरले. गोमंतकान मोठो पाठिंबो दिलो. करता करता आमी आरएसएसचे दोग जाणांक आमी आमच्या भितर घेतले. ते आमदार जाले सगळे करून जाले. आनी आरएसएसचे किंवां भाजपाचे काही बरेच जाण आमच्या कार्यकारिणींनी पावले. अंतर्गत दबाव त्यातल्या निर्माण झालो. आनी 94 इलेक्शन जेन्ना डिक्लेअर जाले त्या वेळार गांवां गांवांत ज्या जाग्यार हांव वचपाक लागलो थंय कार्यकर्ते सभेक ना बसनान विशेषतः तुमकां सांगेचो अनुभव सांगता. सांगे मिटींग दवरली हांवें. आमचो आमदार राणू प्रभू देसाय सगळ्या कार्यकर्त्यांक घेवन आड्या भायर उबो आसा. आनी म्हाका म्हणटा ना भितर वचपाक तुका मेळचें ना पयलें. कितें आदी आमकां सांगात युती करता म्हणून मागीर आमी मिटींग करुया. अशी भुमिका. सो तुमचेर येदो व्हडलो दबाव. येदो व्हडलो दबाव अंतर्गत भितरल्यान दबाव पडलो. त्या भायर आमकां कांय मदत करणारे काही लोक मगो पक्षाक किंवा म्हाका व्यक्तीगत ते करताले न्ही पक्ष चलोवपाक जाय करताले. त्यातल्या एका बऱ्या मनशान म्हाका आफोन व्हेलो. आमचे बरोबर एम एस प्रभू त्या वेळार
तोय बरोबर आसा अशें कामता म्हणून तुमकां सांगता म्हणून एकूय गोंयचो न्यूजपेपर तुमकां मदत करचो ना एक नवो पयसो तुमच्या पक्षाक आमी दिवचो ना जर तुमी भारतीय जनता पक्षा बरोबर जर युती जर करिनात तर सांबाळून रावा मागीर तुमचें मत कितें आशिल्लें म्हजें मत युतीक नाशिल्लें बरोबर युती करची अशें म्हाका दिसनाशिल्लें कारण आमी अशें फुडें सरून आयले पळय म्हाका अशें दिसतालें की 94 आमची जवळ जवळ सत्ता जाता अशें वातावरण निर्मिती त्या मनाची पूण भाई आनीकय एक हें जालें आर एस एस मायंडेड हिंदूवादी लोकांचो दबाव पूण अशे कांय लोक एक विचारवंती कांय मडगांवचे म्हाका कांय याद जातात जांचोय तुमचेर प्रेशर अशें की ना काँग्रेस बुडोवपाक जाय अशे तरेचे काँग्रेस ही विरोधक न्ही आमकां काँग्रेस विरोधक आणि एवढेच तर आम्ही 1980 ते 84 8+1 जागा आमकां 84 ते 90 18+19 आमकां जागा भाजपाक काँग्रेसीक 19 बलाबल आमचे 19 जाले अशा सत्ता कोण करू शकता हे चित्र निर्माण झाले आणि काँग्रेस सत्तेर 10 उरल्या कारणान साहजिकच त्या काँग्रेस विरोधी काही वातावरण निर्माण झाले त्या वातावरणातल्यान फुडे सरतलो तर बगो पक्षानच फुडे सरपाक जाय आणि त्याचबरोबर दुसरे वटेन आमचे झाले अशे की हे हिंदुत्ववादी पक्ष मोठ्या प्रमाणाचेर फुडें चालला भाशीक आमकां मोठो विरोध जाता तुम्ही अजून पर्यंत महाराष्ट्र मध्ये नाव दवरला कित्याक हो आमचेर आरोप घडटालो आणि आम्ही तरी चेंज त्या वेळार केले तुमकां उगडास आसतलो हांवें मगो पक्षाच्या घटनेन बदल केले एक समिती नेमून सांगले कडेन भाशीक दृश्टी आमी सांगले आमकां क्रिस्तांव नाका कोणा कडेन सगळ्यो दोनूय भाशा आमच्योच कोंकणी ही आमची कालांतरान आज ना फाल्यां ती तिका वेगळें स्थान मेळटलें भाशा अधिकृत भाशा म्हणून जाहीर जातली कित्याक विरोध करुया खुद्द ताईन हीच भुमिका त्या वेळार घेतली आयज जर तुमी फाटल्यान म्हणून पळयतात 94 बीजेपी बरोबर केल्ली युती तुमकां त्रासदायक ठरली आम्ही भाजपा बरोबर 2-3 वेळा युती केली एक पहिली सुरुवात एक आर एस एसच्या लोकांक जेव्हा आम्ही आमदार केले त्यावेळी न मागता युती केली आमचेच लोक ते मराठीवादी लोक भाशिकवादान आम्ही समाजकारणां बरोबर आम्ही आसात मागीर 94 हे एक प्रकारचे प्रेशर निर्माण झाले आमच्या अंतर्गत प्रेशर झाले भायल्यानही प्रेशर झाले भितर आम्ही केले कारण देशभर दिसपाकय लागले काँग्रेसीक एकत्रित उतरती कळा असा आणि भाजप सत्ता येऊ शकता तुमकां अशे तरेन तुमचेर एक प्रेशर आयलो की तुम्ही स्वतः अशी युती करून सत्तेर येऊ शकतात आणि तुम्ही मुख्यमंत्री जाऊ शकतात होय तसेच वातावरण निर्माण केले न्ही ते 94 युतीत हे सगळे सांगपा लागले की त्यांना एक आम्ही 8-10 जागे देऊया उरले बघा मगो पक्षांनी जर घेतले तर नॅचरली मेजॉरिटी आमकां मेळटली शिवसेनेचे तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांची तुमकां एक आठवण आज सांगता तो पक्ष थंय आज मोठ्या संघटन असा मला तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्याने बायल एक अफयली घरातल्यान एक विभूत घेऊन येणा ही विभूती लाव आणि आपली कोण पळय एक साध्वी त्याची जी एक गुरु तांनी मानतालो तो तिचो आशीर्वाद तांकां दी नंतर तेणी फोन लावून म्हाका तिच्या कडल्यान आशीर्वाद दिलो डायरेक्टली गोव्यान स्वता येऊन ताणें डिक्लेअर केले खलप ना मला मुख्यमंत्री करायचं आहे म्हणून पण तोपर्यंत आम्ही 9+4 जागे दिले बीजेपीक त्यांना मागीर आम्ही 2 दिले 15 झाले उरले आमच्याकडे 25 25 आमकां कितले सीट मेळपाचे हो सगळो तारेवरची कसरत ही दिसतली आमकां पुढे तसे इलेक्शन झाले परंतु भाजपाच्या काही गटान राजकारण खेळले त्यांना 90 काय त्यांना मिळू नसले 90 94 आम्ही त्यांना 9+4 जागो दिल्यो हांवें स्वता त्यांच्या मतदारसंघाचो त्यांचो प्रचार केलो म्हज्या कार्यकर्त्यांक व्हरून तांकां दिले विशिष्ट पणजेन हांवें सगळे काढले आणि मनोहर पर्रिकराक कार्यकर्ते दिले असे 4 आमदार त्यांचे निवडून मगो पक्षान हाडले भितर म्हजो वांटो मोठो असा परंतु मांद्रेन ह्याच पक्षाचे जे आज नंतर मुख्यमंत्री झाले ते लक्ष्मीकांत पार्सेकर ताणें एक ते म्हणजे सगळे भितरल्यान सगळे येवजून करून सगळे तयार केले आमकां युती मान्य ना अशी भुमिका ताणें थंय घेतली आणि आर एस एसचो सगळो गट जो आसा तो विरोधी रावलो आणि ताणें मतदान केले कोणाक काँग्रेसीक केले ताणें मगो पक्षाचे नेते सेनापतींक डिफीट करचो हो ताणें ही भुमिका भितरल्यान घेतली आणि भितर ताणें म्हजो पराभव करून हाडलो युती आमचे कडेन गेल्या पराभव म्हजो केलो पराभव आमचे कुमारजुंवेचे त्या वेळेचे आमदार
धर्माचं वर्णन करतो पराभव केलो, जल्मी निसट तो विजय मेळो. तो हे सगळे जे पळय कितें कारस्थानाचो एक भाग आशिल्लो, तांकां तुमकां ताणें दाखयलें की आमी दाखयलें की तुमी मुख्यमंत्री जावंक शकता, तुमचो पराभव ताणें केलो. कारण हे फक्त लक्ष्मीकांत पार्सेकार मांद्रे बसून विचार करूंक शकना, हाज्या फाटल्यान सगळी विचारसरणी सगळी आसा. हय, म्हाका एक सांगात, तुमचो पयलो संघर्श जालो ताई कडेन, दुसरो ताका लागून मनोहर पर्रीकारा कडेन अशें म्हणूं येता. मनोहर पर्रीकार म्हाका आश्चर्य सदांच दिसलें. हय, की मनोहर पर्रीकारान म्हजे कडेन हो संघर्श केलो कित्याक, जे चार आमदार निवडून दिले ते मोगो पक्षान निवडून दिले, भितर मनोहर पर्रीकार आसा. बरोबर, त्या वर्सा 94 म्हजो पराभव जावन सुद्दां नॉन काँग्रेस सरकार येणें शक्य जाल्लें. तशी मिटींग आमची जाली मोगो पक्षाची, आमी प्लस चर्चील आले म्हजो ग्रूप आनी काही इंडिपेंडंट सरकार जाता तर मनोहर पर्रीकार उठून मेळो वचून प्रताप सिंग राणे. आणि येऊन पणजेन परत तेणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगले की आमकां राणे मुख्यमंत्री चलता, युती आमचे कडेन आणि राणे मुख्यमंत्री चलता, अशें जेन्ना तेणें स्टेटमेंट घेतलो, आम्ही हो प्रश्न म्हाका विचारलो, तांच्या शरद कुलकर्णीक विचारलो, हांवें तांच्या प्रमोद महाजनाक विचारलो, नाही तेणी असं कसं केलं, मागीर ते उडवाउडीची उतरां सगळीं दिली. तुमकां मांद्र्या तिकीट दिवप ना हो जेन्ना पळय जो कितें कट म्हणटा, कारस्थान म्हणटा किंवा राजकीय स्ट्रॅटेजी म्हणूया, हाजे फाटल्यान कोण आसा? आतां भाजपा गोव्यान वयर येवपाक जाय ही तांची उघड अगदी भुमिका. बरोबर, ती करून करून गेल्या, ते खासगी त्या वयर म्हणटाले कितें की बरोबर सैन्य पडटा केन्ना, सेनापती मारलो की सगळ्यांक सोंपले न्ही. बरोबर, मागीर सैन्य सरा वयला जाता. तसो ती एक ती एक भुमिका म्हणजे मोगो पक्षाचे नेतृत्व कमकुवत करप. पण भाई एक सांगात म्हाका, जेन्ना एक राजकीय अभ्यासक म्हणून हांव हे सगळे हाजे कडेन पळयता, तेन्ना हांवूय मनोहर पर्रीकाराचो खूब कडक टिकाकारी आशिल्लो. मनोहर पर्रीकारान ज्या पत्रेक मुसंडी मारली न्ही, ती तो मोगो पक्षाक ताणें भेटच खालना. मोगो पक्षाचे नेतृत्व मातशें ढिलें पडलें, कार्यकर्ते काजाबूल जाले, नवी कार्यकर्त्याची पिढी दुसरे कडेन वचपाक लागली. हाजो फायदो घेवन मनोहर पर्रीकारान आमी मान्य करपाचें प्रचंड काम केलें. एक तुम्ही लक्षात घ्या, हय, आमी गोव्यापुरते मर्यादित, मोगो पक्षाचे नेते गोव्यापुरते मर्यादित. बरोबर, आमची शक्ती आमचो स्थानिक कार्यकर्तो. बरोबर, आमच्या फाटल्यान महाराष्ट्र ना, नाव जरी महाराष्ट्र जाय सारखे, एक कसली वर्तमानपत्र सुद्धा कितें आमची मोठी भूमिका केन्ना थंय घेना. बरोबर, आमच्या फाटल्यान देशातली हिंदुत्ववादी शक्ती ना. बरोबर, आमच्या फाटल्यान आरएसएस सारखी संघटना ना. बरोबर, आमचे कडेन आसा तो फक्त विरोधक आसा चारी पासून. बरोबर, अशा वेळार पूण भाई लक्षात घ्या, तुमचे भशेन परिस्थिती हांव म्हणटा शिवसेनेची, पूण शिवसेनेन टक धरली. आयकून घ्या, शिवसेनेची तुलना आमचे कडेन करूं नाका. खूप मोठा फरक असा त्यांच्या विचारसरणीन, आमच्या विचारसरणीन, त्यांच्या नेतृत्वान, आमच्या नेतृत्वान असा. ओके, बाळासाहेब ठाकरे कडेन म्हजी तुलना जावंकूच शकना, त्याच्यासारखे जे कितें लढाऊ नेतृत्व, त्याच्यासारखे जे. बरोबर, तुम्ही सदांक एक मवाळ नेतृत्व मानता. हा मानता, म्हणजे कारण तुझे बरोबर आणि एक कडेगांठ लीडर आशिल्लो म्हणटा काशिनाथ जल्मी, जो खूप प्रक्षोभक माझ्या कडेन जायना तेन्ना. आणि तुम्ही एक मवाळ नेतृत्व, माझी एक जितली म्हणजे लिमिट असा तितली लिमिट हांव वापरत गेलो. बरोबर, मोगो पक्षाचो फायदो घेऊन मोगो पक्षाक अंतर्गत कळखळो करून उडप, हाजे खातीर जी प्रक्रिया एक यंत्रणा उभी करप, नेते उभी करप. आणि तुम्ही लक्षात भाजपाच्या आता श्रीपाद नायकच्या विरुद्ध, रवी नायकच्या विरुद्ध आम्ही श्रीपाद नायकाक त्या वेळार ते उभो केलो. लालकृष्ण अडवाणी हांगा येताले, त्यांच्या बरोबर हांवें सगळीकडे हांवें भाजपचे काम केले, त्यांच्या आमदार निवडून. बरोबर, त्या वेळार आम्ही कितें पळयलें, आरएसएसचे कार्यकर्ते संपूर्ण ह्या आसपासच्या महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाच्या सीमा भागातल्या गोव्यान उतरले सारखे, एकले एकले पांच पांच धा घरां मडकय इतली धाडी सामके विचरून काढले, सामके सारखे केले, सामके पेरले पेरले. हय, ती शक्ती आमचे कडेन कशी आसतली सांग. आम्ही एक लहानशे ब्रेक घेऊया, एक महत्वाचे अशा राजकीय चर्चेच्या मोडणार आम्ही पाविल्ले आसत. आम्ही पळयले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातलो तांचो प्रवास, ताजे नंतर भारतीय जनता पक्ष, आज ते फाटल्यान वळून पळयताना गोंय ज्या पद्दतीन फुडें वता, गोंयची दिखा ती चुकल्या काय कितें? कारण गोंय वेगळें उरपाक जाय म्हणून आमी ओपिनियन पोल जिकले, पूण ताजे उपरांत जो पळय कितें प्रवास चल्ला तो कसो चल्ला, गोंय हातूंतल्यान वाचून उरतलें काय कितें, आनी भाई खलपाक त्या संदर्भांत कितें दिसता, हो प्रश्न हांव तांकां विचारपाचो आसा. पूण ताजे पयलीं घेतात आमी एक ल्हानसो ब्रेक, तुमी खंयच वचूं नाकात, पळयत रावात गोमंतक टिवी. नमस्कार,
सडेतोड नाईक कार्यावळी तुमकां सगळ्यांक येवकार दिता. आमी उलयतात भाई खलप हांचे कडेन, तांकां आमी 75व्या वाडदिवसा निमित्त परबी दिल्या. आनी एक राजकीय प्रवास, कारण एक इंट्रेस्टींग प्रवास हो न्ही, सदां डॉक्युमेंटेशन करपाचो हो प्रकार. कोणी तरी पत्रकाराचेर बरयतलेच, पूण अशे तरेची पत्रकारिता आनी अशे तरेचो अभ्यास संशोधन जातलेच, तातूंतल्यान अशें ह्या मुलाखतींतल्यान अशें कांय आमकां कळूय मेळूं शकतात. ताका लागून ही अभ्यासाचे नदरेनी खूब म्हत्वाची. भाई तुमचो ह्या सगळो प्रवास, म्हणजे तुमी काँग्रेसीन गेले, तुमी बीजेपीन रावले, पूण एक म्हत्वाचो तुमचो मित्र अशें आमी सगळे मानतात ते शरद पवार, जे महाराष्ट्रान प्रभाव घालतात. आजूय देशाच्या पांवड्यार जर एक दोन तीन लोक भाजपा कडेन टक्कर दिवन जर उबो रावता ह्या जाणटेवळान, तो शरद पवार. अशें परिस्थिती, तो तुमचो मित्र आसतनाय तुमी राष्ट्रवादी काँग्रेसीन गेले ना, तुमी बीजेपीन गेले, तुमी काँग्रेसीन गेले, हे कितें? हे कुवाडे खूब जाला. स्पष्टपणे म्हाका सांगपाक जाय, हय जाली अशी परिस्थिती की 1990 18+1 अशी आमची समासम अशी शक्ती निर्माण झाली काँग्रेसांनी आमची. आणि आता फुडें कितें करचें हो जेन्ना प्रश्न जालो, म्हाका शरद पवारान म्हाका आफोवन व्हेलो. त्याय पयली एक खबर सांगता की वेस्टर्न महाराष्ट्रांतल्या जे वेस्टर्न इंडियाच्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद जाता, अशें सगळें जातात. एक परिषद गोव्यान जाल्ली, ही 90च्या इलेक्शनची आदली खबर. आणि मोगो पक्षाचे आमदार निवडून येवप आणि काँग्रेसीन फोडून तांकां काँग्रेसीन व्हरप हें चालू जाल्लें, चलतालें. शरद पवारान राणे प्रताप सिंग राणे झांटये शेख हसन वगैरे वगैरे काही मंडळी आणि म्हाकाय आफयलो त्या डिनराक. ताणें त्यांच्या समोर एक प्रस्ताव मांडलो किंवा विचार मांडलो, कितें म्हणून? देशभर भाजपाची घोडदोड सुरू झाल्या. आज ना फाल्यां काँग्रेसची जागा ते घेतले, या दिशेन ते कामकाज चालू आसा. म्हळ्यार तेजी दूरदर्शी, शरद पवाराची दूरदर्शी. गोव्यानूय म्हाका हें दिसता की आज ते भाजप बरोबर ताणें काँग्रेस बीजेपी एमजीपी बरोबर काम केलां, पण ते उरतले अशें म्हाका दिसना. तांच्या बरोबर खंय तरी ती दागाबाजी जातली आनी मोगो पक्ष ते गळंकृत करतलो. अशा वेळार तुमची जबाबदारी आसा काँग्रेसवाल्यांची, तुमकां विरोधी पक्ष कोण जाय हें ठरोवपाची. आनी म्हाका दिसता अशें की मोगो पक्ष होच तुमकां विरोधी पक्ष म्हणून उरपाक जाय गोव्यान. तो जर काबार जालो न्हय, दॅट स्पेस ही भाजपा कॅप्चर्ड, तेन्ना फाल्यांच्या इलेक्शनान जर काँग्रेस निवडून येऊन तुमचो आमचो मुख्यमंत्री जाय तर म्हाका खूप खुशी जातली. रमाकांत कलम जर निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले तर मला वाईट वाटणार नाही. म्हणजे आनंद असा आणि दुःख ना, अशी त्याने भूमिका घेतली. आणि ही जबाबदारी तुम्ही कशी ती सांभाळा, परंतु आमच्याने ते ऐकलं ना आणि मोगो पक्ष फोडपाची सगळी प्रक्रिया सुरू झाली. 18+1 झाल्यानंतर ताणें म्हाका आणि प्रताप सिंग आणि मुंबईन आफोवन व्हेले आणि प्रस्ताव दवरलो की ह्या परिस्थितीन एकच घडटले, एक तर काँग्रेस फुट्टली ना जाल्यार तुम्ही फुट्टलेत, मोगो फुट्टली आणि दोनूय पक्षाची वाट लागतली, त्या परस युतीचे सरकार करा. 2.5 वर्षां खलप मुख्यमंत्री, 2.5 वर्षां प्रताप सिंग राणे किंवा काँग्रेसचो मुख्यमंत्री असं करा. आणि ताणें ही बातमी राजीव गांधीक फोन करून सांगली. राजीव गांधीन सांगले रमाकांताक खलपाक घेवन दिल्ली घेव. त्याच दिसा आमी दिल्लीक गेले. हांव म्हणजे ताणें तेच्यात शिक्कामोर्तब केलें, तुमी काय तो निर्णय घ्या म्हणून. पण हांगा आयल्या बरोबर उपरांत दुसरे दिसा हांव आणि शरद पवार गोव्यान पावले, तर काँग्रेसच्या लिडरशिपान थारायलें की मोगो पक्ष कसलो ताका उडया फोडून आमी कायनसो फुट्टलो अशें म्हणून युतीक नकार दिलो. दोन जे जागा त्या वेळार इलेक्शन जावपाक ना त्या वेळार, वेलीची आणि एक कुडतरीची म्हाका दिसता, त्या ठिकाणी इलेक्शन झाले. दोन्ही जागा काँग्रेसीक मेळ्यो, 21 आणि 19 झाले. सो आज भाजपा पण जे वयर आयल्या ताका काँग्रेसचो हातभार लागला. एमजी पक्ष दुबळो जायत चलिल्लो, काँग्रेसीन सुद्धा एमजी पार्टीक दुबळो कोणें केलो मोठ्या प्रमाणाचे काँग्रेसीन केलो आणि परत तांकां येवपाची संद संधी. भाई तुम्ही आज काँग्रेसीन आसात, जवळजवळ 25 वर्षां झाली, हय तर दिसला, तर तुमकां काँग्रेसीन फावो तो मान दिलो ना, वयल्यान तुमचो अपमान केलो, तुमकां जिकून हाडपाचो प्रयत्न केलो ना, तुमकां लोकसभा तिकेट डिनाय केली, इतलेंच न्हय तुमकां प्रवक्ते केले पूण उलोवपाक दिलो ना. हे सगळें हांवें सोंसलें. हय कित्याक सोंसलें हांवें? प्रमुख हांव कित्याक गेलो थंय? दोश म्हजे कडेन येता. बरोबर,
तुझ्या घरान जर वचून हांव जर बसूंक लागलो आनी तुवें म्हाका कदेल दिली ना बसपाक तर दोश तुजो की म्हजो. पण हांव स्वता कडेच हे सगळे जेन्ना एकंदर खऱ्या खबरीचो जेन्ना अवलोकन करता तेन्ना हांव खंय चुकलो. तुमचे काँग्रेसीन वचप चूक आशिल्ली. चूक म्हणचेच पडले जर तुम्ही म्हाका किंमत दिना जाल्यार चूक न्ही ती. बरोबर अशें आसा. नंतर मागीर भाजप कडेन प्रवास जालो. बरोबर हे आयुश्यातले ह्यो कलाटणी एक अपघाती आसात. सो तुमचा पहिलो दुस्मान, पहिलो दुस्मान तुमचं जर पळोवपाक गेलो जाल्यार तुमचे राजकीय कारकीर्द दुस्मान. आम्ही राजकीय विश्लेषण ताई, ताजे नंतर पळोवपाक गेलो जाल्यार मनोहर पर्रीकर, नंतर आनीक प्रताप सिंग राणे होय आसा. सो आज आज हे सगळे राजकीय घुसपागोंदळान तुमचो प्रवास तुमकां आज दिसता न्ही तुमकां तुमचे सारके अजूनय तुमी कॅपेबल आसात, तुमी काम करूं शकतात, बरे उलयतात, राजकीय अभ्यासक, तुमचो वाणी बरी, तुमी बरे लेखन करूं शकतात. तुमचो लाभ फुडें चडांत चड बरो कित्याक आसतलो? राजकारणांत आसतलो काय तुमी भायर उबे रावन एक शक्ती उबी करूं शकतात? कारण आज ज्या पद्दतीन गोंय मुखार वता केन्ना केन्ना दिसता म्हाका की खरो म्हण एक पर्याय गोमंतकाच्या सगळ्या ह्या राजकारणान समाजकारणाक एक निर्माण जावपाक जाय. पण आज 75 क्रॉस करून फुडें वता आसतना दिसता की हे शक्य आसा काय कितें? शक्य आसा आनी अशक्य आसा. शक्य आसा कित्याक अनेक गोंयकारांक दिसता की अशें कितें तरी घडचें म्हणून. सारकें अशक्य आसा कित्याक गोंयकार कोण गोंयकार वाटे गेले. कोण एकलो क्रिस्तांव अजूनय आहात 1961, कोण एकलो हिंदू अजूनय आसा, कोण एकलो म्हणटा आपूण बीजेपी आहात, ताणे तांचे मतदार तयार जाल्यात. ह्या सगळ्या हातूंत भितर पक्ष आदेश म्हणून घेता आनी जो पळय एक वुजू विचार गोंयच्या भल्याचो गोंयच्या तो फुडें वचना. हांवें एक लेख बरयल्लो 30 मेचें रुदन हें त्या लेखाचें शीर्षक. 30 मे 1987 आमकां घटक राज्य मेळ्ळें. तें घटक राज्य मेळ्ळ्या नंतर जीं 8-10 वर्सां गेलीं तेचे तो जो अभ्यास करतालो म्हाका दिसलें की त्या दिसा आमी हांसले काय रडले घटक राज्य मेळ्ळ्या उपरांत. म्हणून ताका नांव दिल्लें हांवें 30 मेचें रुदन रडें आमचें तें. बरोबर. आनी आज ह्या इतल्या वर्सान हांव पळयतां परिस्थिती अशी येतली. हांव सिंगापूर गेल्लो, थंय वच जाल्यार कानडी आसात, तमिळ आसात, मळयाळी आसात, मलेशियन आसात, चायनीज आसात, ऑस्ट्रेलियन आसात, युरोपियन आसात. मेट्रोपॉलिटन सिटी अशें मुंबय सारकें इतलें सगळें आसा. परस चड जालें तें. गोंय सिंगापूर जावंक शकना आनी जावपाक नाका न्ही. नाका. पण त्या दृश्टीन वाटचाल आसा न्ही. आमची वाटचाल ती त्या दृश्टीन आसा. तुम्ही आमच्या टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्टाचे भयो भयो जाते ते पळयात मग तुम्ही आता. बरोबर. दर दिसा कशें चलत चलल्यात त्यो. बरोबर. जंगलांनी हांगा थंय वा वचत थंय तुम्ही आज बांदकाम करात. एक काळ असलो की प्रताप सिंग राणे आणि हांव आमच्या ह्या पलासीन उभे रावताले भायर गॅलरीन आणि आम्ही भायली मांडोवी आणि मांडोवीचो तो फुडलो डोंगर आम्ही न्याहाळेत पळयत उभे रावताले. हांव विरोधी पक्ष लिडर आणि तो मुख्यमंत्री. आज मांडवी त्याच जर गॅलरीन उभे रावत मांडवीची पलतड दिसचे ना कारण ते कॅसिनो उभे आहात. पलतड दिसना. कितें आम्ही मांडवीचे रूप करून दवरले? कित्याक ते कजिनो म्हणले पूर्ण प्रदूषित. सारखे पूर्ण प्रदूषित करून आम्ही दवरली. एक सादर तुमकां उदाहरण देता. 2 वर्सां फाटी एक पणजेन एक अपंगासाठी एक कॉन्फरन्स झाली आणि त्यासाठी एक ब्राझीलचो मनीस एक आयल्लो. ब्राझीलचो तो पुर्तुगीज मनीस सेटल इन ब्राझील. तो येता आसतना तो विमानतळान देंवलो आनी गोव्यान येता. अरे वा 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 सुंदर सुंदर न्हंय बी ताका दिश्टी पडली आनी पणजे येवन ताणें काजिनो पळयतकूच तो म्हाका राती सांजे वेळार म्हणटा इतलें गोंय म्हाका आवडलें रे. पण तुमी मांडवीन काजिनो कित्याक उबें केलें? पूण ही नीती आर्थीक नीती आमची चुकली अशें. ही चुकली आर्थीक नीती. 4 जाण मायनींग चलयतात तयात तांचे कडेन उरचे खातीर फाटली इतलीशी सरकारां काँग्रेसी भुमिका घेना. बीजेपी पूर्ण तांकां हात मेळून केल्या. ट्युरिजमाक दिशा दिवंक आमी शकले ना. कशे तरेचे इंडस्ट्रियलायजेशन सगळे तरूण भुरगो भायर वता. सो आमचे गोंयाक फुडार कसो हे परिस्थितीन कसो? कालच्या इलेक्शनांत काही उमेदवार हांव नांव आज हांगा रावन गेलो. हय. कॅजिनो लॉबी लॉबीन उमेदवार दिल्यात. सारकें. हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरांनी उमेदवार दिल्यात. ह्या मनशाक तिकीट दियात पक्षांक सांगला वचून आमी खर्च करतात. हाचो अर्थ कितें? बरोबर. हे असत्य उलयना हांव. ना सारकें खरें. हे सत्य तें उलयता. आनी फाल्यां हेंच घडटलें. ड्रग लॉबी फाल्यां उबी जातली. म्हाका आठवता सुरवातीक जेन्ना कॉफे पजा वगैरे कायदो येतालो चर्ची राले मग भितर उडलो पळय. बरोबर. त्या वेळार काही कोर्टान केसी चलताल्यो. म्हापशाचो एक वकील प्रसिद्ध वकील एक आमचो एडवोकेट रामदास कोलवाळकार म्हूण एके बाजूक हांव एके बाजूक अशें आमी कोर्टान आमी चलताले. आनी ताणें सहज अशी बार रोमान आमकां खबर सांगली
की आपलो एक क्लायंट सांगता अरे तुमचे कितले रे 30 आमदार मरे तुमचे हांव एक 30 कोटी करता दादा त्या वेळा 10 लाख खूप म्हणले खर्च करता 10 लाख काढता आणि काँग्रेस पक्षाच्या आमदाराक देता 10 लाख काढता उमेदवाराक देता 10 लाख काढता आणि विरोधी उमेदवाराक देता आणि 5 लाख जो 3 नंबर लागला त्याकाय 5 लाख देता येत तो मनीस माझो नाही पण आता तेच चाललं नाही तुम्ही 20 वर्ष पहिलीची गजल उलयतात आता फाटले इलेक्शना पहिली आमदाराचं भाव आमदाराचं मोल आशिल्लो 5 कोटी आज तो खंय 15 कोटी रुपये झाला सो आमदार विकण्यास आहे आम्ही विकपाक असं म्हणून बॅच लावून ते उभे राहतात ज्या गोयात 40 आमदार असत आणि ज्या गोयचे आमदार आम्ही विकपाक तयार असत म्हणून बिल्लो लावून उभे राहतात त्या गोयात फ्युचर असा कसे असतले म्हाका सांगत ज्या गोयची जर एकंदर अधोगती ह्या मार्गान जायत जर गेली फुडें कितें जातले आज आमकां कसलीच राजकीय विचारसरणी ना सामके आमकां भाशीक विचारसरणी ना आमकां गोंयचें हीत म्हणजे गोंयकारांचें हीत कितें हें आमी अजून तयार ना कोण तरी आमी अजून तें मराठी कोंकणी तूं म्हणटा रे काय विचारता म्हाका अरे पिशा न्हू हांव कोंकणी म्हणजे मराठी म्हणना हांव म्हणटा की एक गोंयची एक अस्मिता जी आसा पळय ती सांस्कृतीक अस्मिता हांव एक सदां हांव एक विचार म्हणटा की गोंय कशें आसचें गोंयचें रूप कशें आसचें हाची चळवळ मुक्तीचे एक 10 वर्सां पयलीं सुरू जाले आनी सगळे विचारवंत सामके शिकिल्ले विचारवंत बुद्धिवादी लेखक आशिल्ले ते म्हणत आशिल्ले की गोंय अशें आसपाक जाय गोंय तशें आसपाक जाय आज गोंय मुक्त जावन 60 वर्सां जाल्यांत गोंय म्हळ्यार नेमकें कितें आमकां वळखपाक आयलें ना गोंय म्हळ्यार कोंकणी गोंय म्हळ्यार मराठी गोंय म्हळ्यार ताका अशे तरेचें कल्चर आशिल्लें गोंय म्हळ्यार निसर्ग संपन्न ताका कितें नॉक म्हळ्यार मायनींग गोंय म्हळ्यार खरें कितें अशें तुमचे कल्पनेंतलें गोंय कितें म्हजे कल्पनेंतलें गोंय तुका सांगता ऑफकोर्स खंयचेच गोंय किंवा खंयचो प्रदेश हो कायम स्वरुपी तसो उरूंक शकना हय परंतु ताचो जें कितें मूल अशें कितें फंडमेंटल्स म्हणजे आसतात पळय भुमीचे ते आमी टिकोवन दवरपाक जाय आशिल्ले ते आमी टिकोवन दवरलें ना हें भितरलें खरें म्हूण आमी शेतांक आबाय वाडली बरोबर शेतकार नांवाचो मनीस आमच्या गोंयांतलो ना जालो मुणकार ज्या साठी आमी एक म्हण तेका लागून झगडले सुरवाती पासून की आमची पार्टी किंवां हांव अजूनय म्हणटा त्या मुणकारांक बाबा वेवस्थीत तेंच्या घरदाराची मालकी दिवन तेका दवरया ते स्वताय भितरले तेंकां इंट्रस्ट भितर उरूंक ना कुळांक उरूंक ना मुणकारांक उरूंक ना कोमदारीचे कितलेशे टॅलंट आनी कूळ तांकां उरूंक ना कोमदार नांवाच्यो संस्था ज्यो आसात त्यो वेपारी आसा तांच्या भितर जालो भाटकारशाही आसा म्हणटा आमी कोणाक उरूं ना जमनी लोकांनी विकल्यो जमीन विकपाक शकनात जे भायर गेल्यात त्यांची जमनी कोण तरी काबीज करतात आणि कोणाकडे गोंयकार भायर वचत असतात की बेबंदशाही जी झाली मराठी कोणा पडून वचो ना कोकणी वचो ना इंग्लिश शिकल्यात ताका लागून पयर पळयले आम्ही शाळा अक्षरशः आता आम्ही किती परिस्थिती पळयात त्या शाळांची झाली ती आमच्या गोंयच्या कित्याक झाली तर तुमकां गोंयचे चित्र वाईट दिसता गोंयचे चित्र म्हाका खरोखरच एक विदीर्ण जाता की तुम्ही आम्ही कारणीभूत का काही पट काही तुम्ही संधी मिळेल जाल्यार भायर सरतले खंय वचपाक संधी वचून गोंय वाचोवपाक म्हणणं भायर सरपाची तयारी आसा पण खंय वतलो कोण आसा तुझ्या बरोबर अरे ज्या वेळार प्रत्येक मनीस काही नाही कारणास्तव जेन्ना तो कॉम्प्रोमायज जाता ना पूण भाई हांव हाजे कडेन एक पॉझिटिव्हूय पळयतां तुमचे कडेन अजूनय एक उर्जा आसा त्याच उर्जेंतल्यान तुम्ही पोट्टेडकेन उलयल्यात तुम्ही पूर्णपणान तुमचो एक राजकीय इतिहास मांडला त्या इशे त्या राजकीय इतिहासात म्हाका एक बरी आशेची किटी दिसता कितें तरी घडटलें कितें तरी घडटलें म्हाका दिसता ही मुलाखत सोंपयता आसतना हांव अशा एक आशावादी वक्तव्यान ती सोंपयता की कितें तरी घडटलें भाई कलपा सारको एक मनीस जाका केवाट्यान गोंयचे बद्दल प्रेम दिसता ही निमाडी पिढी आसूं येता पण त्या पिढीतल्यान कांय बरे विचार फुडें येतले लोक तांचे फाटल्यान उबे रावतले आनीक गोंयान एक भाऊसाहेबान एक राजकीय क्रांती केल्ली आमी म्हणली तशे तरेचे एक राजकीय कीट परती उसळी मारतली काय कितें अशे तरेचो एक विचार घेवन हांव ही मुलाखत सोंपयतां भाई तुमी इतलो वेळ एक दीर्घ मॅरेथॉन मुलाखत म्हाका दिली आनी तुमी मुद्दम आयलो इतलो वेळ म्हाका दिलो हांव तुमचे व्यक्तिशा आणि गोमंतक टीव्हीच्या वतीन तुमकां धन्यवाद देता तुम्ही पळयत रावात गोमंतक टीव्ही